टप्प्याटप्प्याने पाहू सगळे जागर उत्तर द्यायला लागलो. अरे उदाहरण आता सगळे जागर आम्हाला घर नाकारायला लागले कारण का आम्ही नॉन व्हेजिटेरियन आहोत आणि आम्ही मराठी आहोत. तो सुक्या मच्छा सगळ्यांकडे सोडायला लागतील सगळ्या सोसायट्यांमध्ये. ती क्लीन अप असं बरोबर बाहेर येतील बघा रस्त्यावर. मग म्हणून उगाच जेवणावर पोटावर आणि ह्या गोष्टीवर आमच्यावर बोलू नये कारण आम्ही सगळे अगर गुणगोविंदामध्ये राहायचे असतील आणि विशिष्ट काही गुजराती आम्हाला आमच्यावर राहतात ना मराठी महाराष्ट्राला स्वीकारून राहतात मग बाकी लोकांना आम्हाला शिवाय द्यायची गरज काय आणि शिवाय दिसले तर आम्ही थोडी मूठ घडून गप्प बसणार. एमआयएम संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यासंदर्भात कोल्हापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी पक्षाचे नेते असद ओवैसी यांनी केली आहे. देशद्रोही दहशतवादी आणि एमआयएम यांच्यात फरक नाही त्यामुळे त्यांच्यावर बंदी घाला अशी आगपाकड प्रणिती शिंदे यांनी केली होती. त्याला एमआयएमनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. प्रणिती शिंदे यांनी केवळ नैराश्यतून अशा प्रकारची वक्तव्य केल्याचं एमआयएमचे नेते